शिवा स्पेशल फूड मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही आपल्या चॅनेल नवीन असाल किंवा चॅनेलला पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जाईल चला तर मग आजच्या छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर आज इथे आपण छान असा एक स्टार्टरचा पदार्थ तयार केलेला आहे इथे आपण तंदुरी पनीर टिक्का हा घरच्या घरी गॅसवरतीच अगदी सहज सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात तर इथे मी साधारण चारशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे हे पनीर आपण क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन कांद्याच्या मोठ्या अशा स्लाईस आपण कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे पहा मी हिरवी आणि लाल ढबू मिरचीही कट करून घेतलेली आहे तर पहा पनीरचे पीस साधारण आपण एवढ्या साईजमध्ये कट केलेले आहेत त्याचबरोबर कांद्याच्या स्लाईसही आपण या पद्धतीने कट केलेले आहेत आणि ढबू कट करून घेतलेली आहे याबरोबर तुम्ही इथे टोमॅटोही वापरू शकता यानंतर पहा इथे एक मी मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे यामध्ये सुरुवातीला आपण एक कप घट्ट असं दही घालून घ्यायचे तर शक्यतो या रेसिपीमध्ये दह्यामध्ये पाणी नसलेलंच दही इथे आपण वापरायचं आहे हे दही घेतल्यानंतर हे दही अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे याच्यातील सर्व गाठी आपण मोडून घ्यायच्या आहेत तर पहा अगदी स्मूथ असं दही आपल्याला यासाठी लागणार आहे जर दह्यामध्ये पाणी असेल तर ते तुम्ही नितळून दही वापरलं तरीही चालेल तर या पद्धतीने पहा दही आपलं व्यवस्थित फेटून झालेलं आहे यानंतर यामध्ये काही मसाले घालायचेत तर सुरुवातीला पहा मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा आपण यामध्ये धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा इथे आपण काळी मिरी पावडर वापरली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा चाट मसाला त्याचबरोबर एक चमचाभर इथे आपण लाल तिखट वापरलेला आहे अर्धा चमचा आपण चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा आपण ऑरेगॉनो घेतलेला आहे एक चमचाभर कसुरी मेथी यामध्ये आपण क्रश करून घातलेली आहे आणि चवीनुसार आपण एक चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा इथे आपण आलं लसणाची पेस्ट वापरलेली आहे एक चमचा यामध्ये आपण बाइंडिंगसाठी ही घालून घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं स्मूथ असं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पहा यामध्ये गुठळ्या ह्या अजिबात ठेवायच्या नाही आहेत अगदी छान असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर पहा हे अगदी व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे यानंतर यामध्ये आपण रेड फूड कलर घालून घेणार आहे फूड कलर घालून हे अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या टिक्काला छान असा कलर येईल तर पहा अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे अगदी कडकडीत असं तेल घालून घ्यायचं तर पहा तेल गरम करून मी यामध्ये घालून घेणार आहे तेल घातल्यानंतरही हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी परफेक्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण पनीरचे क्यूब घालायचे आहेत त्याचबरोबर ढबू मिरची आणि कांदाही यामध्ये घालून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये टोमॅटोचे कापही घालू शकता तर पहा टोमॅटोच्या बिया काढून फक्त त्याची वरची बाजूच आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे हे सर्व अगदी हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा इथे मी हाताचा वापर करूनच हे मिक्स करणार आहे म्हणजे याला व्यवस्थित असा हा मसाला लागला जाईल तर यामध्ये पहा आपण एक चमचा बेसनपीठ घातलेलं होतं याचं कारण असं हे जे पनीर आणि ज्या भाज्या आहेत याला मसाला हा व्यवस्थित चिटकून राहण्यासाठी आपण हे बेसनपीठ वापरलेलं होतं मात्र एक चमच्यापेक्षा जास्त बेसनपीठ वापरायचं नाही आहे यानंतर पहा आपण मध्ये जागा करून घेतलेली आहे आणि यामध्ये एक वाटी ठेवून घेतलेली आहे इकडे गॅसवरती आपण एक कोळशाचा तुकडा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे कोळसा अगदी व्यवस्थित गरम झाल्यानंतर तो आपण वाटीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि साधारण एक चमचाभर तूप घालून याचा आपल्याला स्मोक देऊन घ्यायचा आहे पहा चमच्यावरती तूप टाकल्यानंतर आपल्याला लगेच झाकण ठेवायचं आहे झाकण ही आपण पॅक करून घेतलेलं आहे म्हणजे याला छान असा स्मोक बसेल साधारण दीड दोन तास हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे अगदीच नाही झालं तर अर्धा पाऊण तास तरी हे मिश्रण आपल्याला असंच ठेवायचं आहे इथे साधारण दोन तास झालेले आहेत दोन तासानंतर याचं मी झाकण काढून घेणार आहे अगदी परफेक्ट असा याचा वास येत आहे याला अगदी व्यवस्थित असा स्मोक बसलेला आहे यानंतर हे मिश्रण अगदी हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर याला आपण स्मोक दिल्यामुळे अगदी हॉटेलसारखा परफेक्ट याची टेस्ट आपल्याला लागते यामुळे आपण सेम त्याच पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे यानंतर पहा मी अशा प्रकारच्या स्टीक घेतलेल्या आहेत ह्या स्टीक बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात तर या स्टिकमध्ये आपण एक पीस कांद्याचा एक पीस ढबू मिरचीचा आणि एक पीस पनीरचा अशा पद्धतीने आपण हे लावून घेणार आहोत तर ह्या ज्या स्टीक आहेत ना त्या स्टीलमध्ये पण उपलब्ध आहेत कोणत्याही भांड्याच्या दुकानात अशा प्रकारच्या स्टीक हल्ली तुम्हाला भेटतील तर पहा अशा प्रकारे हे आपण व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवला आहे त्याचप्रमाणे करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पहा आपली एक स्टिक तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण उरलेल्याही स्टिक करून घ्यायच्या आहेत तर ह्या स्टिक आता आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर ह्या डायरेक्ट गॅस फ्लेमवरती भाजल्या तरीही चालतील पण याचा मसाला टिकून राहण्यासाठी सुरुवातीला आपण पॅनमध्ये ह्या दोन्ही बाजूने हलक्या अशा भाजून घेणार आहोत यासाठी पहा पॅन गरम झाल्यानंतर तेल किंवा बटर सोडायचं आहे दोन्ही बाजूनी हलक्या अशा भाजल्यानंतर डायरेक्ट गॅस फ्लेमवरती याला आपण भाजून घ्यायचं आहे तर पहा अगदी परफेक्ट असा मसाला याला चिटकून राहिलेला आहे मसाला सेट झाल्यानंतर लगेचच आपण पॅनवरून हे उतरणार आहोत आणि डायरेक्ट फ्लेमवरती ही स्टिक धरून आपण याला भाजून घेणार आहोत तर याला जास्त भाजण्याची गरज नसते फक्त याला सर्व बाजूनी ब्लॅक स्पॉट्स आले की हे बंद करायचं आहे आणि आपलं परफेक्ट असं हे तंदूर तयार होतं तर ज्या पद्धतीने आपण पनीरचं तंदूर केलेला आहे त्याच पद्धतीने सेम तुम्ही चिकन तंदूरही तयार करून घेऊ शकता तर पहा किती अगदी व्यवस्थित हे भाजत आहे फक्त इथे आपल्या गॅस थोडासा खराब होतो ही रेसिपी झाल्यानंतर गॅस मात्र धुवून घेतला तरीही चालेल तर पहा अगदी परफेक्ट असे ही तंदूर कांडी आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण उरलेलंही सर्व भाजून घ्यायचं आहे तर हे जे आपण मॅरिनेशन केलेलं होतं ते तुम्ही अगदी एक दोन दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता ज्यावेळी हवे त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने या स्टिक भाजून खाऊ शकता तर पहा किती परफेक्ट अशा आपल्या ह्या तंदूर स्टिक तयार झालेल्या आहेत मस्त अशी इथे आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तर याच्यातील एक पनीर मी तुम्हाला काढून दाखवते तर पहा एक स्टिक आपण काढून घेतलेली आहे ही तुम्ही छान अशी हिरव्या चटणीबरोबर ती खाऊ शकता किंवा ही छान लागतात तर पहा अगदी परफेक्ट असं ही रेसिपी आपली तयार झालेली आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारच्या स्टिक उपलब्ध नसतील तर तुम्ही डायरेक्ट पॅनमध्ये तेल किंवा बटर घालून ह्या ज्या आपण पन भाज्या आणि पनीर घेतलेला आहे हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेऊ शकता तशाही प्रकारचा तंदूर अगदी परफेक्ट तयार होईल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि बेलायकोनी दाबा रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद